ओल्या दुष्काळावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेत. केंद्राने मदत करण्यापूर्वी राज्याला नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर केंद्र सरकार हे परदेशात नाही आहे, आपलंच आहे, त्यामुळे मदत मागण्यात गैर काय असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आणि फडणवीसांना टोला लगावलाय. या संदर्भात केंद्र सरकारने पहिलेच जसा अतिवृष्टी झाली तशी अतिवृष्टी झाल्याबरोबर स्वतः देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी उद्धव ठाकरे साहेबांना फोन करून सांगितलं की जी काही आपल्याला मदत आवश्यक असेल ती केंद्र सरकार तुम्हाला करेल. तर मी केंद्र सरकार तर मदत करणारच आहे, ते दरवेळेस करते, पण राज्य सरकारने आपली जबाबदारी झटकून टाकता कामा नये. पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे, ती राज्य सरकारने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. आवश्यक असेल तर केंद्राकडे मदत मागण्याच्या गैर काय, कारण शुक्रवारी साधारणतः शुक्रवारीच माननीय पंतप्रधानांचा मला स्वतः फोन आला होता आणि त्यांनी मला दिलासा दिलेला की आप चिंता मत करिए, जर काही आवश्यकता असेल तर आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. केंद्र सरकार हे काही परदेशातलं सरकार नाहीये, केंद्र सरकार हे देशाचं सरकार आहे आणि कदाचित ते पक्षाच्या दृष्टीने विचार करत असतील, पण केंद्र सरकार हे देशाचं सरकार आहे. तिकडे पक्षपात न करता राज्यांची आणि देशाची काळजी घेणं हे केंद्र सरकारचं कर्तव्य आहे आणि मला असं वाटतं हे कर्तव्य माननीय पंतप्रधानांनी शुक्रवारी मला फोन केल्यानंतर माझी खात्री पटले की जर आम्हाला काही गरज लागली तर आम्ही हक्कान त्यांच्याकडे मागू आणि ते नक्की दिल्याशिवाय राहणार. पवार साहेबांना आता या सरकारला डिफेंड करावं लागतं. या सरकारचं इतकं नाकर्तेपणा बाहेर येतो आहे आणि त्याच्यामुळे इतका असंतोष तयार झालेला आहे, त्यामुळे रोज या पवार या सरकारला डिफेंड करणं एवढंच काम पवार साहेबांकडे आहे. खरं म्हणजे तुम्ही बघा, आपण जर लक्षात घेतलं तर या सरकारचे अनेक पालकमंत्री आमचा दौरा घोषित झाल्यानंतर आपल्या मतदारसंघात गेले, तोपर्यंत गेले नव्हते. आमचा दौरा घोषित झाला मग तात्काळ सगळ्यांची झोप उडाली आणि सगळे पटापट मुंबईहून आपापल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी गेले, त्यामुळे या सगळ्या गोष्टी जनतेला समजतात. ह्याच्यामध्ये राजकारणाचा चिखल कोणी एकमेकावरती उडू नये, ते सुद्धा मी असं मानतो की महाराष्ट्रातले जबाबदार राजकारणी आहेत, जनतेला दिलासा देण्याचं काम आहे. केंद्र काय करेल, राज्य काय करेल याच्यापेक्षा ज्या राज्याचे तुम्ही आहात, बिहारमध्ये प्रचार करण्याच्या पेक्षा जर स्वतःचं राज्य आज नैसर्गिक आपत्तीत आहे तर सगळ्यांनी एकत्र मिळून राज्याला जर केंद्राच्या मदतीची गरज असेल तर एकवटून केंद्राकडे मागणं मागितलं पाहिजे.